अमर रहे, साहेब राम करते अमर रहे, अमर रहे अमर रहे, साहेब राम करते अमर रहे, अमर रहे अमर रहे, साहेब राम करते अमर रहे, देश के लिए किसी का जय हो। शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबत नाही आहे। 19 मार्च 1986 याच शेती व्यवसायाला आणि शेतीत आलेल्या अपयशाला कंटाळून स्वाभिमानाई पानानं जगणारे यवतमाळ जिल्ह्यातील चिंगवान येथील सदन शेतकरी, 60 एकराचा मालक असलेला शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी आणि मुलाबाळांसह विनोबा भावेंच्या पवनाश्रमात आत्महत्या केली होती। चिंगवानसारख्या मोठ्या गावचे ते 2 वेळा सरपंच होते। जमीनदार कुटुंब असलेल्या शेतकऱ्याला शेतीमध्ये जे अपयश आलं, गर्जबाजारीपणा असेल किंवा अनेक काही जी कारणं असतील, त्या कारणाला कंटाळून आणि अपमान सहन न होऊन या माणसानं देहत्याग केला, आत्महत्या केली। त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि शासनकर्त्यांचे व नोकरदारांचे शेतीविषयी आणि शेती व्यवसायाविषयी असलेले धोरण बदलण्यासाठी, ती सकारात्मक व्हावे यासाठी हा एक दिवस अन्नत्याग आंदोलनाचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी या उपक्रमामध्ये सहभागी आहे। आज यवतमाळ येथील साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 शेतीच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या पवनार आश्रमामध्ये केली होती। त्यावेळेपासून सतत शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू आहेत, या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि एखाद्याने जे हजारदाने करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून 19 मार्चला आम्ही सर्व अन्नत्याग आंदोलन करतो। शेतकरी आत्महत्याची शासन दरबारी जी पहिली नोंद झाली ती साहेबराव पाटील करपे यांच्या रूपाने झाली। शेतकऱ्यावर जो विविध शासनाच्या माध्यमातून जो अन्याय होतो, ज्या धोरणामुळे अन्याय होतो, ते धोरणं कुठेतरी बदलले पाहिजेत म्हणून 19 मार्चला अन्नत्याग करून साहेबराव पाटलाच्या स्मृतीला उजाळा देऊन शासनाला धोरण बदलण्यासाठी या आज अन्नत्याग आंदोलन करण्यात। स्वर्गीय साहेबराव पाटील करपे हे मी तर म्हणाल की शेतकऱ्यांचं जीवनमान बदलण्याकरता त्यांचं बलिदान आज आमच्या आठवणीत आहे आणि जी पहिली आत्महत्या झाली त्यानंतर सर्वांचं लक्ष शेतकऱ्यांकडे आणि समाजाचं शासनाचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यानंतर काहीतरी बदल तिथून सुरुवात झाला, म्हणजे एक चळवळीचं नेतृत्व त्यांना म्हणता येईल आणि त्यांनी एक बलिदान केलं या शेतकऱ्यांकरता, त्याच्या आठवणीकरता एक दिवसाचा अन्नत्याग आम्ही या शेतकऱ्यांनी केलेला आहे। साहेबराव करपे यांची ही पहिली आत्महत्या, शेतकरी आत्महत्या झाली। त्या आत्महत्येच्या नंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारच्या आणि सगळ्या भूमिका बदलल्या। शेतकऱ्यांना आज ज्या काही सुविधा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी, त्या आत्महत्येनंतर सगळ्या उजळीत झाल्या आणि त्यानंतर शासनाचेही धोरण बदलले आणि अशाच या त्यांची साहेबरावजी करपे यांच्या त्या आत्महत्याचं औचित्य साधून आज सर्व अन्नत्याग आणि हे सगळ्या गोष्टी आज होत आहेत।